तुम्ही पाहतात 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. वाघाड इथे कलमाडी रस्त्याचा बोजवारा उडाला, नागरिकांची गैरसोय, विकासामध्ये राजकारण नको. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज प्रत्यक्ष विकासामध्ये राजकारण दिसले. जर का केंद्र सरकारने किंवा राज्य सरकार विकासाचा निधी खर्च करत असेल, नागरिकांच्या विकासासाठी 100 रुपये पाठवत असेल, आणि जर ते 100 रुपये नागरिकांना पोहोचत नसतील, जर का फक्त 80 रुपये पोहोचत असतील, तर मग प्रत्यक्ष विकास कामांवर कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी त्या रस्त्यावर किती रुपये खर्च करेल हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. असाच काहीसा किस्सा वाघाडी ते कलमाडी रस्त्याचा कामात बघायला मिळाला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत वाघाडी ते कलमाडी रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु जर का प्रत्यक्ष आपण पाहाल, तर हा रस्ता कोणत्या प्रकारचा रस्ता आहे असा सवाल यानिमित्त उपस्थित होईल. जर का विश्वेश्वरय्या आज जिवंत राहिले असते, तर नक्कीच या रस्त्याचे काम पाहणारे अभियंता यांना विश्वेश्वरय्या यांनी पुरस्कार दिला असता असंच खिदाने म्हणावं लागेल का? मग वाघाडी ते कलमाडी रस्ता पूर्ण कधी होईल किंवा नागरिकांची सोय कधी होईल असा प्रश्न वाघाडीचे नागरिक सरकारला विचारत आहेत व अपेक्षा करत आहेत. पाहूया किती दिवसात वाघाडी ते कलमाडी रस्त्याचा निकाल लागू शकेल. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून वाघाडी ते कलमाडी हा रस्ता पूर्ण झालाच पाहिजे. वाघाडी ते कलमाडी हा रस्ता पूर्ण झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. बाजी ब्रिगेड धुळे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधनं वाघाडी ते कलमाडी हा रस्ता झालेला आहे. आणि हा रस्ता जे कॉन्ट्रॅक्टर करताय बेदमुथा कंपनीच्या मागे पूर्ण 20 मीटर हा रस्ता सोडलेला आहे. तो रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत गावातनं आम्ही सिमेंट रस्ता होऊ देणार नाही अशी संपूर्ण गावकऱ्यांची मागणी आहे. आज पंतप्रधान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उप अभियंता पण आलेले होते, वाणीसाहेब कॉन्ट्रॅक्टर मालेराव साहेब. ते आम्हाला धमकी देऊन गेले की जर तुम्ही रस्ता होऊ दिला नाही तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू. परंतु आमचं गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की 2-3 गावांना हा रस्ता कनेक्ट करत असेल तर हा रस्ता अगोदर कनेक्ट करा, मग गावातनं सिमेंट रस्ता करा अशी आमची मागणी आहे. आणि रस्ता हा पूर्ण निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. हाताने फोडलेली खडी जी टाकायला पाहिजे होती ती या रस्त्यावर टाकलेली नाही आहे. आणि रस्ता रुंदीला पण कमी आहे, त्याच्यामुळे आमचं इस्टिमेटनुसार हा रस्ता झालेला नाही आहे. इस्टिमेटची पाहणी करून वाणीसाहेबांनी प्रत्यक्ष लक्ष देऊन सोशल ऑडिट करून हा रस्ता तपासणी करून या रस्त्याचं बिल काढायचं आणि कामकाज पूर्ण करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आणि वाघाडी शाखेचे शाखा अध्यक्ष म्हणून आमची जोरात मागणी हीच आहे.